नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे प्रश्न हाताळत आहोत आणि त्यांची डिटेल माहिती सविस्तर माहिती देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटतो ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा मित्रांनो पहिला प्रश्न आहे की कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी ही कोणत्या प्रकारची नामे आहेत ही नामे कोणत्या प्रकारची आहेत ही नामे, भाव वाचक नामे आहेत भाववाचक नामे भाववाचक नामे यांची व्याख्या कशी आहे तर बघा पदार्थ प्राणी वस्तू यांचा गुण धर्म भाव व्यक्त करणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना भाववाचक नामे असं म्हणतात या कीर्ती चांगुलपणा वात्सल्य, गुलामगिरी या शब्दातून तसाच काहीसा गुण किंवा धर्म किंवा भाव व्यक्त होतो म्हणून ही सर्व शब्दे भाववाचक नामे या प्रकारात येतात मग सामान्य नामे कोणत्या नामांना म्हणतात जसं की मुलगी मुलगा पुरुष ही जी नामे आहेत ती सामान्य नामे आहेत आणि मग विशेष नामे कोणत्या नामांना म्हणतात जसं की मुलगी हे काय आहे सामान्य नाम आहे मग सीता हे त्या मुलीचं नाव असेल तर मग हे सीता हा जो शब्द आहे काय आहे तो विशेष नाम आहे त्या मुलीची ती विशेष ओळख आहे म्हणून मुलगी हे सामान्य नाम आहे तर सीता हे त्या मुलीचं नाव जे आहे ते विशेष नाम आहे विशेष नामे पाहिल्यानंतर आता राहिलं समुदाय वाचक नामे समुदाय वाचक कोणती नामे असतात तर बघा की कळप हा जो शब्द आहे तो समुदाय वाचक आहे त्याचबरोबर कुटुंब हा सुद्धा शब्द समुदाय वाचक आहे तर अशा प्रकारची जी शब्द असतात ती समुदायवाचक शब्दे असतात मित्रांनो प्रश्न आहे की मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते ठीक आहे आपल्याला वाक्यातील कर्म समजून घ्यायचे आहे आणि ते ओळखून शोधायचं आहे ठीक आहे तर बघा की मारतो हे या वाक्यातील क्रियापद आहे काय आहे क्रियापद आहे आता मारणारा कोण मारणारा कोण असं विचारलं तर आपल्याला उत्तर मिळतं मी म्हणून मारणारा कोण याचं उत्तर जर मी मिळत असेल तर मी हा करता आहे मग मारण्याची क्रिया कोणावर घडत आहे तर मारण्याची क्रिया ही बैलावर घडत आहे म्हणून ज्याच्यावर क्रिया होत आहे किंवा जो क्रिया सोसत आहे त्याला काय म्हणतात कर्म म्हणतात काय म्हणतात कर्म म्हणून या वाक्यातील बैलाला हे काय आहे कर्म आहे आणि म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे की ऊन हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की विभक्तीचे प्रत्यय किती आहेत ते कोणते आहेत आणि त्यांचे प्रकार कशा पद्धतीने पडलेले आहेत आणि त्यामध्ये कोणते विभक्ती प्रत्यय येतात हे तुम्हाला तोंडपाठ असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चटकन देता येतात बघा विभक्तीचे प्रत्यय किंवा विभक्ती प्रकार जे आहेत ते एकूण आठ आहेत किती आहेत आठ आहेत त्यातील पहिला प्रकार आहे प्रथमा दुसरा प्रकार आहे द्वितीया तिसरा प्रकार आहे तृतीया चौथा प्रकार आहे चतुर्थी पाचवा प्रकार आहे पंचमी सहावा षष्ठी सातवा सप्तमी आणि आठवा प्रकार आहे संबोधन <coughs> आता या आठ प्रकारांचे एकवचनी आणि अनेकवचनी असे प्रत्यय आहेत त्यांना विभक्ती प्रत्यय असं म्हणतात ठीक आहे प्रथमाचा प्रत्यय असा नाही कारण प्रथमा म्हणजे कर्ता हा प्रथमा मानला जातो ठीक आहे कर्ता हा प्रथमा विभक्तीत आहे असं मानला जातो तर चे जे एकवचिनी प्रत्यय आहेत आहे ते आहेत स ला ते आणि अनेकवचिनी आहेत स ला ते ना म्हणजेच स ला ना ते तृतीया चे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते आहेत ने ए शी आणि अनेक नी, नी शी आणि ई चतुर्थीचे जे प्रत्यय आहेत ते द्वितीया आणि चतुर्थीचे जे प्रत्यय आहेत ते सेम आहेत म्हणजे सलाते आणि सलानाते यांच्या फक्त भूमिकेमध्ये थोडासा अंतर आहे तो आपल्याला समजून घेता येईल बघा आम्ही विभक्ती प्रत्यय यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला विभक्ती प्रत्यय व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत उदाहरणांविषयी तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही त्या लिंकच्या साहाय्याने विभक्ती प्रत्यय कोणते किती आणि ते कशा पद्धतीचे आहेत आणि कशा पद्धतीने ओळखायचे याची सविस्तर माहिती आम्ही त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ठीक आहे तर प्रथमा आणि द्वितीयाचे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते सेम आहेत पंचमीचे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते आहेत ऊन आणि ऊन हेच अनेक वचनीमध्ये सुद्धा आहेत ऊन आणि ऊन तर षष्टी विभक्ती जो प्रकार आहे त्याचे विभक्ती प्रत्यय आहेत स चा ची आणि अनेक वचनी आहेत चे चा ची तर सप्तमीचे प्रत्यय आहेत त आ आणि सेम ॲज त ई आ हे सुद्धा अनेकवचनी प्रत्यय आहेत तर संबोधनमध्ये एक एकवचनी असा विभक्ती प्रत्यय नाही तर अनेकवचनीमध्ये नो असा एकच अनेकवचनी विभक्ती प्रत्यय आहे तर संबोधन म्हणजे हाक मारणे ठीक आहे तर मुख्य असे प्रकार जर आपण विचारात घेतले तर विभक्तीचे एकूण सातच होतात परंतु व्याकरणामध्ये ते एकूण आठ घेण्यात आलेले आहेत आणि म्हणून विभक्ती प्रत्ययांची संख्या किती तर ती आठ आहे तर या चार वरून आपल्याला समजलेलं आहे की ऊन हून हे जे विभक्ती प्रत्यय आहेत ते कोणते विभक्ती प्रत्यय आहेत ते पंचमीचे विभक्ती प्रत्यय आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा आपल्याकडे प्रश्न आहे की जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास डॅश क्रियापद असे म्हणतात तर इथे व्याख्या दिलेली आहे क्रियापदाची तर तो, तो क्रियापद प्रकार आपल्याला इथं ओळखायचा आहे की जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा यास डॅश क्रियापद असे म्हणतात तर त्याला विद्यार्थ क्रियापद असं म्हणतात काय म्हणतात विद्यार्थ क्रियापद असं म्हणतात तर संकेतार्थ क्रियापद कोणत्या क्रियापदाला म्हणतात तर पहा की असे केले असते तर तसे झाले असते म्हणजे अमुक गोष्ट घडली तर दुसरी अमुक गोष्ट होईल असा संकेत त्यामध्ये असतो अशा प्रकारच्या क्रियापदांना संकेतार्थ क्रियापद असं म्हणतात जसं की निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातून काय बोध होतो संकेत बोध होतो निमंत्रण मला मिळालं तरच मी येईन नाहीतर येणार नाही तर अशा ना प्रकारच्या जे वाक्य आहेत त्यामध्ये जे क्रियापद असतं त्याला संकेतार्थ क्रियापद असं म्हणतात आज्ञार्थ क्रियापदाविषयी फक्त आज्ञा देणे एवढाच त्यामधून बोध होतो असं नाही तर पहा की आज्ञा देणे किंवा मा मागणे त्याच्यानंतर आशीर्वाद देणे आशीर्वाद देणे त्याचबरोबर प्रार्थना करणे ठीक आहे प्रार्थना करणे विनंती करणे किंवा मग उपदेश देणे यासारख्या गोष्टींचा बोध होत असेल क्रियापदावरून तर त्या क्रियापदांना आज्ञार्थ क्रियापद असं म्हणतात ठीक आहे फक्त आज्ञाच नाही तर आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश यासारख्या गोष्टींचा बोध क्रियापदातून होत असेल तर त्याला आज्ञार्थ क्रियापद असं म्हणतात तर स्वार्थ क्रियापद कोणत्या क्रियापदाला म्हणतात तर स्वार्थ क्रियापदावरून ठीक आहे स्वार्थ जे क्रियापद आहे त्या क्रियापदावरून फक्त काळाचा तेवढाच बोध होतो फक्त काळाचा बोध होतो इतर कोणत्याही गोष्टीचा बोध होत नाही म्हणून त्या प्रकारच्या क्रियापदांना स्वार्थ क्रियापद असे म्हणतात जस की तो घरी गेला तो घरी गेला आता या वाक्यातून फक्त काळाचाच बोध, बोध होत आहे इतर कोणत्याही गोष्टीचा बोध होत नाही आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश किंवा मग एखादा संकेत नाही तर इथून फक्त तो घरी गेलेला आहे एवढं सांगितण्याला आलेला आहे म्हणून यामधून फक्त फक्त आणि फक्त काळ बोध होतो म्हणून अशा प्रकारच्या क्रियापदांना स्वार्थ क्रियापद असं म्हणतात आता आज्ञार्थ क्रियापदाचं आपण एकही उदाहरण इथं घेतलेलं नव्हतं त्यामुळे एक आपण त्या एक उदाहरण इथे घेऊया की देवा सर्वांना सुखी ठेव देवा सर्वांना सुखी ठेव तर या वाक्यातून काय होतो एक प्रकारची विनंती किंवा प्रार्थना का होते व्यक्त होते आणि म्हणून यामध्ये जे क्रियापद आहे ते कसं आहे आज्ञाअर्थ क्रियापद आहे <coughs> मित्रांनो आपल्याकडे प्रश्न आहे की मी उद्यापासून लवकर उठेन या वाक्यात वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर इथे उठेन हे क्रियापद आहे तर हे उठेन जे क्रियापद आहे नेमकं कोणत्या प्रकारातील क्रियापद आहे ते ओळखायचं आहे तर पहा की उठेन हे जे क्रियापद आहे ते सिद्ध क्रियापद आहे ठीक आहे आता सिद्ध क्रियापद कोणत्या क्रियापदांना म्हणायचं हे आपण अगोदर समजून घेऊया बघा की ना ए कर ऊ यासारखे जे धातू आहेत यांना सिद्ध धातू म्हणतात काय म्हणतात सिद्ध धातू म्हणतात काय म्हणतात सिद्ध धातू आणि या धातूंना जी प्रत्यय लावून येतात त्यांना सिद्ध क्रियापदे असं म्हणतात काय म्हणतात सिद्ध क्रियापदे मग ऊठ या शब्दाला म्हणजे ऊठ या सिद्ध धातूला प्रत्यय लावून उठेन हा क्रियापद बनवण्यात आलेला आहे हे क्रियापद बनवण्यात आलेलं आहे म्हणून अशा प्रकारचं जे क्रियापद आहे त्याला सिद्ध या क्रियापद प्रकारामध्ये गणलं जातं टाकलं जातं म्हणून उठेन हा जो शब्द आहे तो सिद्ध क्रियापद आहे मग संयुक्त क्रियापद कोणत्या क्रियापदांना म्हणतात तर पहा आपल्याकडे एक उदाहरण आहे की मुले गाऊ लागली गाऊ लागली या वाक्यामधून या दोन्हीपैकी एक जरी शब्द वगळला तरी अर्थपूर्ण होत नाही मग हे दोन्ही शब्द ठेवून जर आपण वाक्य लिहिलं तर मात्र वाक्याचा अर्थ आपल्याला चटकन लक्षात येतो म्हणून अशा प्रकारच्या दोन क्रियापदांनी मिळून बनलेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात तर प्रयोजक क्रियापद कोणत्या क्रियापदाला म्हणतात तर एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेणे अशा बोध होत असेल वाक्यातून तर त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात तर बघा उदाहरण आपण घेऊया की आई मुलाला हसवते तर या वाक्यामध्ये हसण्याची क्रिया जरी मुलगा करत असला तरी हसवण्याचे कार्य मात्र आईकडून जात आहे किंवा आई करत आहे म्हणून हसवते हे जे क्रियापद आहे ते प्रयोजक क्रियापद आहे तर भावकर्तुक क्रियापद कोणत्या क्रियापदांना म्हणतात तर भावकर्तुक क्रियापद त्या वाक्यामध्ये असते ज्या वाक्यामध्ये निश्चित असा करता नसतो म्हणजे करता हा ग्रहित धरला जातो आणि तो पण क्रियापदावरून जस की दुपार पासून सारखे गडगडते दुपार पासून सारखे गडगडते या वाक्यामध्ये निश्चित असा करता नाहीये मग या वाक्यातून जो भाव व्यक्त होत आहे त्यावरून आपल्याला त्याचा करता ग्रही धरावा लागतो आणि म्हणून अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जे क्रियापद येतं त्या क्रियापदाला भावकर्तुक क्रियापद असं म्हणतात भावकर्तुक जे क्रियापद आहे त्याविषयी एक निश्चित बाब समजून घ्या की जो करता आहे तो करता मुळात वाक्यामध्ये नसतो परंतु जो भाव व्यक्त होत आहे वाक्यातून त्या भावालाच कर्ता असं मानलं जातं मित्रांनो आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे पोठ चिखल डोंगर पेंढी खुळा कंबर हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहेत तर हे जे शब्द आहेत ते कोणत्या प्रकारातील आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे हे तत्सम शब्द आहेत का तद्भव आहेत का देशी आहेत का परभाषी आहेत कोणत्या प्रकारातील आहेत हे शब्द हे शब्द देशी शब्द आहेत असे शब्द जे तत्सम नाहीत तद्भव नाहीत त्याचबरोबर ते परभाषीय नाहीत अशा मूळ मराठी शब्दांना देशी शब्द म्हणतात आणि हे पोट चिकल डोंगर पेंडी खुळा कंबर हे सर्वच्या सर्व शब्द देशी शब्द आहेत मग तत्सम शब्द कोणत्या शब्दांना म्हणतात तर संस्कृत भाषेतून जशाच्या तसे मराठीत आलेले शब्द मराठी भाषेत रूढ झालेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात तर तद्भव शब्द त्या शब्दांना म्हणतात जे संस्कृत भाषेतील जे शब्द आहेत त्यांच्यात परिवर्तन होऊन तयार झालेला जो शब्द असतो त्या शब्दाला तत्सम शब्द सॉरी तद्भव शब्द असे म्हणतात जसे की कर्ण हा शब्द काय आहे तत्सम आहे संस्कृत भाषेतील आहे परंतु या कर्णमध्ये रूपांतर होऊन कान हा शब्द बनला मग हा जो कान शब्द आहे तो तद्भव शब्द आहे ठीक आहे तर मूळ संस्कृत शब्दामध्ये जो बदल झाला तो बदल म्हणजे तद्भव तर परभाषीय शब्द जसं की ब टाटा हा जो शब्द आहे तो, तो पोर्तुगीज शब्द आहे मुळात तो पोर्तुगीज शब्द आहे तसंच इंग्रजीतील अनेक शब्द जसे की टेबल पेपर खुर्ची हे जे सॉरी पेपर टेबल त्याच्यानंतर बॉल यासारखे जे शब्द आहेत हे शब्द इंग्रजीतून मराठीत रूढ झालेले आहेत हे इंग्रजी शब्द आता मराठीचे झालेले आहेत मग अशा शब्दांना परभाषीय शब्द असं म्हणतात मित्रांनो आपल्याकडे पुढील प्रश्न आहे की आ हा स्वर कोणत्या वर्ग प्रकारातील आहे किंवा कोणत्या वर्ग प्रकारात मोडतो तर या प्रश्नाचं उत्तर देणं बऱ्याच जणांना निश्चितच अवघड जाणार आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कंठ बघा आपली जी पडजीब आहे त्या पडजीबीचा जो जवळचा भाग आहे टाळूचा ज्याला तालू असं म्हणतात त्या ताळूला किंवा तालूला कोमल तालू म्हणतात काय म्हणतात कोमल तालू असं म्हणतात आणि त्यालाच कंठ म्हणतात आणि यावरूनच कंठ्य हा प्रकार बनलेला आहे तर अ आणि आ हे जे स्वर आहेत ते दोन स्वर कंठे या प्रकारात येतात तर बाकीची कोणती अशी वर्ण आहेत जी की कंठ्य प्रकारात येतात तर बघा क गटातील सर्व पाच वर्ण जे आहेत किंवा व्यंजने आहेत ती कंठ या प्रकारात येतात मग ती क ख ग घ असेल किंवा मग न असेल त्याचबरोबर ह हो हा वर्ण सुद्धा या कंठ प्रकारात येतो मग मूर्धन्य वर्ण कोणत्या वर्णांना म्हणतात बघा की आपली जी टाळू आहे त्याच्या मधला भाग जो आहे त्याला मूर्धा असे म्हणतात ठीक आहे आणि यावरूनच मूर्धन्य हा प्रकार पडलेला आहे एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना जीभ जर मूर्धेला स्पर्श करत असेल टाळूच्या मधल्या भागाला तर ते सर्व वर्ण या मूर्धन्य प्रकारामध्ये येतात मग ती कोणकोणती आहेत तर पहा की स्वरामध्ये एक रू हा एकमात्र स्वर आहे जो की मूर्धन्य या प्रकारात येतो तर जे व्यंजने आहेत त्यामध्ये आपल्याला ट गट सांगता येईल आणि इतर काही जसं की र श आणि ळ हे तीन जे व्यंजन आहेत ट गटातील पाच आणि र श ल, त्याचबरोबर रू हे मूर्धन्य वर्ण आहेत तर दंत्यवर्ण कोणत्या वर्ण वर्णांना म्हणतात जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना आपली जीभ दातांना स्पर्श करते त्या सर्व वर्णांना दंत्यवर्ण असं म्हणतात तर दंत्यवर्णांमध्ये एकच लुप्त जो स्वर आहे लू तो या प्रकारात येतो आणि बाकीची जी व्यंजनं आहेत त्यामध्ये त गटातील सर्व व्यंजने आणि त्याचबरोबर ल आणि स ही व्यंजने देखील दंते या प्रकारात येतात आणि ओष्ठ वर्ण कोणत्या वर्णांना म्हणतात तर जेथे आपल्या ओठांचा उपयोग होतो वर्णांचा उच्चार करण्यासाठी त्यांना वर्ण म्हणतात प गटातील सर्व व्यंजने ही काय आहेत ओष्ठ्य वर्ण आहेत त्याचबरोबर ऊ आणि दीर्घ उ ही दोन्ही जी स्वर आहेत ती ओष्ठ स्वर आहेत मित्रांनो आपल्याकडे जो प्रश्न आहे आता तो साहित्यिकावर आधारित प्रश्न आहे कारण मराठी व्याकरण म्हणल्यानंतर मराठी साहित्यिक आलेच तर बघा मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर प्रसिद्ध अशी ही रचना आहे मी वनवासी तर हे आत्मचरित्र कोणाचे आहे सिंधुताई सपकाळ यांचे आहे तर धुल पाटी. धुल पाटी शांता शेळके यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे तर बघा धूळ पाटी धूळ पाटी हे शांता शेळके यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे तर साधना आमटे ज्या आहेत त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे समीधा आणि सिंधुदाई सपकाळ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे मी वनवासी पुढील प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही म्हणजे प्रश्न थोडासा कन्फ्यूज करून लिहिलेला आहे तर शब्द इतरचना होईल की शुद्ध आहे म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द हा शुद्ध आहे बघा कोणता शब्द तुम्हाला शुद्ध वाटतो तर याचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन तज्ज्ञ किंवा तज्ज्ञ तर पूजनीय हा जो शब्द आहे तो पूजनीय तसा नाही या या तर याची वेलांटी ही काय येते दीर्घ येते परीक्षाग्रह याची वेलांटी सुद्धा दीर्घ येते तर आशीर्वाद या शब्दाची सुद्धा वेलांटी कशी येते दीर्घ येते म्हणजे तिन्ही मध्ये एकच मिस्टेक आहे ती म्हणजे की सर्वांच्या वेलांट्या ह्या चुकीच्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत म्हणून तज्ञ हा जो शब्द आहे तो एकमात्र शुद्ध शब्द आहे या पर्यायांमध्ये मित्रांनो पुढील प्रश्न आहे की नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा असा हा प्रश्न आहे भाववाचक नामा संबंधी या अगोदरचा आपण एक प्रश्न हाताळलेला आहे तर तुम्हाला यातून भाववाचक नाव शोधायला अडचण होणार नाही याची अपेक्षा आहे तर शोधा की नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यामध्ये भावाचक नाम कोणते वेड नवलाई नव्याची का लावते तर बरोबर उत्तर आहे नवलाई जसे की या अगोदर आपण पाहिलं की कीर्ती वात्सल्य त्याच्यानंतर चांगुलपणा असे जे शब्द आहेत त्यातून भाव किंवा गुण किंवा धर्म व्यक्त होतो अशा शब्दांना भावाचक नाम म्हणतात मग नवलाई हा सुद्धा असा शब्द आहे म्हणून हा जो शब्द आहे तो भावाचक नाम आहे आता या वाक्यामध्ये हा जो नव्याची शब्द आहे तो काय आहे विशेषण आहे तसच वेड हा शब्द देखील इथं विशेषणाच काम करत आहे आणि लावते हे क्रियापद आहे तर नवलाई हे काय आहे भावाचक नाम आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द ओळखा किंवा कोणता असे इथं विचारलेलं आहे तर इथे फक्त आपल्याला दोनच गोष्टी क्लिअर माहीत असणं आवश्यक आहे की प्रत्यय कशाला म्हणतात आणि उपसर्ग कशाला म्हणतात ठीक आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार अमान्य कारण ज्या शब्दाच्या पुढं जसे की मान्य या शब्दाला अ हा उपसर्ग लागलेला आहे तर हा जो अ आहे याला उपसर्ग म्हणतात आणि माग लागणाऱ्याला प्रत्यय म्हणतात म्हणून अमान्य हा जो शब्द आहे तो उपसर्गयुक्त आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे तर मान्यता या शब्दाला ता हा प्रत्यय लागलेला आहे मान्यवर या शब्दामध्ये वर हा प्रत्यय आहे तर माननीय यामध्ये इय हा प्रत्यय आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला समजतं की प्रत्यय म्हणजे शब्दाच्या मागे लागणारे अक्षरे आणि उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पुढे लागणारे अक्षरे मित्रांनो या संचातील हा शेवटचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही बऱ्याच वेळेस का होतं की नाही म्हटलेलं असतं प्रश्नामध्ये परंतु आपण आहे असं ग्रही धरून शब्दयोगी अव्ययच होडकायला जातो तर पुढीलपैकी कोणता पर्याय हा शब्दयोग्य नाही असं इथं विचारलेला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सबब सबब हा शब्दयोगी अव्यय नाही तर हा उभयान्वयी अव्यय आहे कोणता आहे उभयान्वयी अव्यय आहे उभयान्वी अव्यय कोणत्या शब्दांना म्हणतात तर बघा की दोन शब्द किंवा वाक्य दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वी अव्यय असं म्हणतात तर कडे मागे समोर ही जी शब्द आहेत ती शब्दयोगी अव्यय आहेत काय आहेत शब्दयोगी अव्यय आहेत आता शब्दयोगी अव्यय यांना का म्हणतात कारण नामे किंवा सर्वनामे नामे किंवा सर्वनामे यांना जोडून येणारे जी अविकारी शब्द असतात यांना जोडून येणारी जी अविकारी शब्द असतात त्यांनाच काय म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणतात आणि मग ही कडे मागे समोर ही जे शब्द आहेत ती नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात म्हणून या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात तर उभयान्वी अव्यय म्हणजे की दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दांना म्हणतात म्हणून सबब हा जो शब्द आहे तो तसाच काहीसा आहे म्हणून याला उभयान्वी अव्यय असं म्हणतात